नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयातील घटक पाचवा हरित ऊर्जेच्या दिशेने त्यामध्ये असणारा मुद्दा आहे की सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र हा उपघटक आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये प्रथमतः सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र याच्यामध्ये सूर्यकिरणात असलेल्या प्रकाश ऊर्जेचा वापर करून दोन प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते किंवा केली जाते. त्यामध्ये पहिला प्रकार यामध्ये काय केलं जातं की सूर्य किरणातील ऊर्जेचा वापर करून जनित्र न फिरवता सौर विद्युत घटामध्ये त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. यामध्ये सौर विद्युत घट काय करतो की प्रकाश ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतो. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सौर ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये केलं जातं. त्या ठिकाणी टर्बाईनपर्यंत टर्बाईनद्वारे ते जनित्राला जोडलं असतं. जनित्र फिरतं आणि त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहतोय आपण सौर विद्युत घट. आता सौर विद्युत घटामध्ये फोटोव्होल्टाईक परिणाम म्हणजे नेमकं काय, तर सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचं रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेमध्ये करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, फोटोव्होल्टाईक परिणाम असं म्हणतात. आणि ही जी ऊर्जा असते ही दिष्ट विद्युत स्वरूपाची किंवा DC त्याला आपण म्हणूया त्या स्वरूपात ती उपलब्ध होत असते किंवा निर्माण होत असते. त्यानंतर आता या ठिकाणी सौर विद्युत घटाची एक्सर जोडणी, या ठिकाणी घट पहिला आणि घट दुसरा असे दोन सौर घट हे एक्सर पद्धतीने जोडलेले आहेत. त्यामध्ये V1 हे त्याचं विभाग या घटाचं विभवांतर, V1 हे दुसऱ्या घटाचं, V2 हे दुसऱ्या घटाचे विभवांतर. यामध्ये दोन सौर घट एक्सर पद्धतीने जोडल्यानंतर मिळणारं जे विभवांतर आहे हे दोन्ही घटांच्या मिळणाऱ्या विभवांतराची बेरीज असते. आणि त्या ठिकाणी मिळणारी जी विद्युतधारा आहे ही एका घाटापासून मिळणाऱ्या विद्युतधारा एवढीच असते. त्यानंतर सौर घटांची समांतर जोडणी, या सौर घटांच्या समांतर जोडणीमध्ये दोन सौर घट आहे, घट पहिला आणि घट दुसरा. यामध्ये दोन्ही सौर घट हे समांतर पद्धतीने जोडले जातात आणि त्यामध्ये सौर घट दोन्ही समांतर पद्धतीने जोडून त्यापासून मिळणारी विद्युतधारा हे दोन्ही घटांच्या विद्युतधारांच्या बेरीज एवढी असते आणि मिळणारं विभवांतर हे एका घटापासून मिळणारं विभवांतर एवढं असतं. त्यानंतर अनेक सौर घट एकत्रित जोडून बनलेले सौर पॅनल, सौर पॅनलमध्ये काय होत असतं की यामध्ये अनेक सौर घट हे एक्सर पद्धतीने जोडून त्या ठिकाणी पॅनल बनत असतं. या ठिकाणी आपल्याला हवी तेवढं विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा ह्या सौर पॅनलपासून आपण मिळवू शकतो. उदाहरणार्थ समजा एखाद्या सौर पॅनलमध्ये 36 सौर घट हे एक्सर पद्धतीने जोडल्यानंतर त्या ठिकाणी मिळणारं विभवांतर हे 18 व्होल्ट असतं आणि त्या ठिकाणी मिळणारी विद्युतधारा ही 3 एम्पियर एवढी असते. त्यानंतर पुढे सौर घट ते सौर आरे, यामध्ये सौर घट हा मूळ घटक आहे सौर विद्युत निर्मिती केंद्रामधला मूळ घटक. त्यानंतर असे अनेक सौर घट एक्सर पद्धतीने जोडल्यानंतर त्या ठिकाणी पॅनल तयार होते. त्यानंतर असे अनेक पॅनल हे एक्सर पद्धतीने जोडल्यानंतर त्या ठिकाणी स्ट्रिंग बनते. त्यानंतर स्ट्रिंग अनेक स्ट्रिंग हे समांतर पद्धतीने जोडून त्या ठिकाणी आरे बनतात. अशा प्रकारे सौर घटापासून हवी तेवढी विद्युत शक्ती आपण मिळवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सौर विद्युत घटामध्ये ऊर्जा निर्मिती कशी होते हे आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.